आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा। परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातील नवजीवन संस्थेला दिलेली पे अँड पार्कची जागा परत मिळविली, संस्थेकडे सुमारे 23 लाखांची थकबाकी। नागपूर येथील चैनानी असोसिएट कडून धुळे शहरात बेकायदेशीर उपकराची वसुली, अनेक व्यावसायिकांना वेठीस धरून तडजोड करण्यास भाग पाडले। कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, निसर्गाने साथ दिली तर यंदा फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि फुलांचा व्यापार व्यवसाय करणाऱ्यांना सुगीचे दिवस। धुळे शहरात जिल्ह्यात अवैध व्यवसाय फोफावले। धुळ्यात पांझरा किनारी खासगी वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या गॅसचा उपयोग। आणि ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटच्या उपक्रमाअंतर्गत जगभरात यंदा 7,71,577 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे। भारतात एकूण 1,010 प्रजातींची नोंद। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात पे अँड पार्कचा व्यवसाय करणाऱ्या नवजीवन संस्थेच्या ताब्यातून महामंडळाने जागा ताब्यात घेतली। दरमहा 1,50,000 परतावा देण्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते, पण त्यांनी महामंडळास पैसे दिले नाहीत। त्यांच्याकडे 22,94,000 रुपयांची थकबाकी आहे। नोटिसा देऊनही पैसे देत नसल्याने आता त्यांच्या ताब्यातून जागा परत मिळविण्यात आली आहे, अशी माहिती आगार प्रमुख अनुजा दुसाणे यांनी दिली। दरम्यान कोरोना संसर्गाचा कालावधी आणि कर्मचाऱ्यांचा संप या कारणांमुळे महामंडळाने रकमेत सूट दिली पाहिजे अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। परिवहन महामंडळाने धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात खासगी वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ उभारले, पण वाहनतळाचे काम खासगी संस्थेकडे सोपविले। धुळ्यातील नवजीवन संस्थेने हे काम स्वीकारले। महामंडळाकडून 2020 संस्थेने काम घेतले आणि दरमहा जागेच्या भाड्यापोटी महामंडळास दरमहा 1,50,000 रुपये देण्याचे मान्य केले, मात्र संस्थेकडून महामंडळास पैशांची परतफेड झाली नाही। जानेवारी अखेर संस्थेकडे महामंडळाचे 22,94,817 रुपये घेणे झाले। संस्थेने पैसे द्यावेत म्हणून 2 वेळा नोटिसा देण्यात आल्या, पण संस्थेने दाद दिली नाही। संस्थेतर्फे योगेश मुकुंदे यांनी महामंडळास 7 धनादेश दिले होते, पण हे धनादेश वटले नाहीत, त्यामुळे आता संस्थेकडे सोपविलेली जागा ताब्यात घेण्यात येत आहे, अशी माहिती आगार प्रमुख अनुजा दुसाणे यांनी दिली। संस्था दाद देत नसल्याने महामंडळ प्रशासनाने कारवाई करताना पोलीस बंदोबस्त सोबत आणला होता। अखेरीस संस्थेने उभारलेले शेड आणि अन्य साहित्य काढून टाकत जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली, असेही श्रीमती दुसाणे यांनी सांगितले। दरम्यान कोरोना संसर्गाचा काळ आणि महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद या कारणांमुळे व्यवसाय झालेला नाही, तेव्हा थकबाकी महामंडळाने काही प्रमाणात सूट द्यायला हवी, त्यामुळे संस्थेला टप्प्याटप्प्याने पैशांची परतफेड करणे शक्य होईल, असे स्पष्टीकरण संस्थेतर्फे देण्यात आले। मुकुंदे यांना जो वाहनतळाचा जो आपण हे दिलेला आहे, तर त्यांची 2020 ते 2020 पर्यंत 24,94,817 थकबाकी आहे। आपण यांना वारंवार दर महिन्याला आपण जे भाडं आहे त्याचं आपण पत्र देतो, तर त्यांनी चेक जे दिले जसे त्यांचे 7 चेक बाउन्स झालेले आहे, याबाबत पण आपण त्यांना हे केलेलं आहे, तरी सुद्धा त्यांची थकबाकी 24,94,817 आहे। आपण ही लॉकडाऊन सोडून जो त्यांचा विषय जे लॉकडाऊनचा जो पिरियड आहे तर तो मुंबई सेंट्रलशी रिलेटेड आहे, तर त्यानुसार ज्या सूचना येतील त्यानुसार
ते कारवाई होईल आणि त्यांना नंतर आपण ताबा जर 1 तारखेला 1 जानेवारीला आपण ताबा घेतलेला 1 फेब्रुवारी ताबा घेतलेला आहे. नंतर त्यांना तरी ताबा घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी जागा अनधिकृतपणे वापर करतात आहे म्हणून जागा खाली करून दिली नाही. याबाबत त्यांना 2 पत्र दिले गेले, नोटीस दिल्या गेल्या, पण त्या त्यांनी स्वीकारल्या नाही. तदनंतर मग आपण आज त्यांचं जागा हे खाली करून घेत आहे आणि जी थकबाकी पोटी आपण हे सगळे करत आहेत. आपल्याकडे औरंगाबाद हायकोर्टाची पण त्यांना स्टे नाकारला गेलेला आहे, त्याची पण ऑर्डर कॉपी आहे. पुढच्या पिढीसाठी पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल हे आपल्याला विनाशाकडे नेण्याचे संकेत देत आहे, तेव्हा प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड आणि संवर्धन करावे, तसेच स्वतःच्या आरोग्यासाठी वर्षातून किमान 2 रक्तदान करावे असा संदेश पश्चिम बंगालमधील तरुण प्रसेनजीत दास यांनी दिला. पर्यावरण आणि रक्तदानाचा संदेश देत या तरुणाने सायकल यात्रा काढली आहे. अनेक राज्यांचा प्रवास करून तो आता मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाला. लांबलेला पाऊस, वायू आणि ध्वनी प्रदूषण यामुळे वातावरणात बदल होत आहेत. अचानक होत असलेले हे बदल आपल्याला गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे असे संकेत देत आहेत. त्याबाबत आता साऱ्यांनी जागृत व्हावे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि पुढील पिढीसाठी अनुकूल वातावरण असावे यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन केले पाहिजे. पर्यावरणाचा आणि रक्तदानाचा संदेश देत पश्चिम बंगालमधील 25 प्रसेनजीत दास हा तरुण सायकल यात्रा करीत आहे. पश्चिम बंगालमधून निघाल्यानंतर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, लद्दाख, जम्मू काश्मीर, पंजाब, दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, पॉंडिचेरी येथून तेलंगणा मार्गे महाराष्ट्रात हा तरुण पोहोचला आहे. दिवसभरात सरासरी 100 सायकल प्रवास, गावात भेटणाऱ्यांशी संवाद साधणे आणि त्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत मी माहिती देतो. शिवाय आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्रत्येक तरुणाने वर्षातून 2 रक्तदान केले पाहिजे असे मी आवर्जून सांगत असल्याचे प्रसेनजीत दास यांनी सांगितले. शिरपूर मार्गे हा तरुण आता मध्य प्रदेशकडे रवाना झाला. रस्त्यात रोटरी क्लब, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ किंवा मंदिर व्यवस्थापन माझ्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करतात असे प्रसेनजीत यांनी सांगितलं. 25 को अपने घर लालगोला से मैं निकला हूँ. सेव द नेचर एंड डोनेट ब्लड, पर्यावरण के ऊपर और खूनदान के ऊपर लोगों को जागरूक करते हुए झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगढ़, हिमाचल प्रदेश, लद्दाख, जम्मू कश्मीर, पंजाब, फिर हरियाणा होते हुए दिल्ली, दिल्ली से हरियाणा होते हुए राजस्थान, गुजरात, दामन, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, केरला, तमिलनाडु, पौंडीचेरी, पौंडीचेरी से फिर तमिलनाडु होते हुए आंध्र प्रदेश, तेलंगाना, तेलंगाना से फिर कर्नाटका होते हुए फिर आपके महाराष्ट्र आए. अब तक 181 दिन में करीबन 12,800 किलोमीटर के ऊपर ट्रैवल करके आपके प्रिय शहर आके पहुँचे. अभी मतलब बहुत सारे शहर में जाते हैं, जो मोड़ होता है चौड़ाई उधर ज़्यादा लोग रहते हैं तो उनके पास जाते हैं, उनको इकट्ठा करके उनको बताते हैं कि मैं पश्चिम बंगाल से आया हूँ पर्यावरण के ऊपर और खूनदान के ऊपर. पर्यावरण के लिए उनको बोलता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा पेड़ पौधे लगाए ताकि हमारे पर्यावरण में ऑक्सीजन की कमी कभी भी ना हो और हम सब सुस्त रहे. और मेरे रहने का इंतज़ाम करते हैं रोटरी क्लब, लायंस क्लब या फिर पुलिस के पास मैं जाता हूँ, उनको बताता हूँ कि मैं ऐसे काम से आया हूँ तो वो मदद करते हैं, रहने का इंतज़ाम करवा देते हैं. अगर वो ना मिले तो फिर लोकल आदमी कोई कोई मदद कर देता है और अगर वो भी ना मिले तो मंदिर है, आश्रम है, गुरुद्वारा है, धर्मशाला है. धुळे शहरात स्थानिक उपकाराची होत असलेली वसुली ही बेकायदेशीर आहे. नागपूर येथील चैनानी अँड असोसिएट ही संस्था बेकायदेशीरपणे 6 उपकाराची वसुली करीत आहे. विशेष म्हणजे या संस्थेकडून अनेक व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. शहरात सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली विकास कामे का केली जात नाहीत, अन्य कामांवर परस्पर पैसे कसे खर्ची पडतात असे प्रश्न उपस्थित करीत स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनास धारेवर धरण्यात आले. विशेष म्हणजे प्रश्न उपस्थित करणारे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. महापालिका सभागृहात सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. त्यावेळी आयुक्त देविदास टेकाळे, सचिव मनोज वाघ यांच्यासह स्थायी समिती सदस्य हर्षकुमार रेलन, संजय जाधव, नागसेन बोरसे, किरण अहिराव, प्रतिभा चौधरी, सारिका अग्रवाल, नाजिया पठाण, फातेमा अन्सारी उपस्थित होते.
यावेळी हर्षकुमार रेलन यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. स्थानिक उपकराची वसुली करण्याचे काम नागपूर येथील चैनानी संस्थेस देण्यात आले होते, पण त्यांचा कार्यकाळ संपला आहे. तरीही या संस्थेकडून स्थानिक उपकराची वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे मोठ्या रकमेचा दंड आकारून नंतर तडजोड करीत व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या दुकानास नोटिसा देऊन व्यापाऱ्यास वेठीस धरले जात आहे. पैसे भरा नाहीतर दुकान सीलबंद करू असा इशारा दिला जात आहे. उपकर वसुलीसाठी अंदाजपत्रकात 30 लाखांची तरतूद करण्यात आली, पण काम करणाऱ्या संस्थेकडून उत्पन्न मिळत नाही असे कसे होऊ शकते? शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेली विकास कामे करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पैसे नाहीत. विकास कामे करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ नाही, मात्र बेकायदा काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना महापालिका अधिकारी सहकार्य कसे करतात? अनेक बेकायदेशीर कामे केली जात आहेत, त्या सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सदस्य रेलन यांच्यासह नागसेन बोरसे आणि अन्य सभासदांनी केली. मी सतत 3 वर्षापासून हा विषय आपल्या समोर प्रत्येक सभेमध्ये विचारत आहे की शेवटी त्या तो जो छगाणी म्हणून आहे, चैनाणी आहे, तो जो सी आहे, एका आपण त्याला ठेका देताना डायरेक्ट दिलेला आहे. आपण काही निविदा मागवलेला नाही, त्याला अपॉइंटमेंट दिलेली आहे. तो 6 वर्षांकरता दिलेला आहे की 1 वर्षासाठी दिलेला आहे, त्याला मुदतवाढ दिलेली आहे. आता तो काय करतोय हे आपल्याला सर्व माहिती आहे. शिरपाडे मॅडमकडे पण मी 2-3 वेळा धावून आलो, त्यांनी पण थोडा खुलासा करावा की नेमकं हे प्रकरण का व्यापाऱ्यांना किती सहन करताय. आपण आज व्यापारी इतके त्रस्त होऊन गेले, इतके त्रस्त होऊन गेलेले की आपल्याला सांगू शकत नाही. जे दुकानं 15 वर्षांपूर्वी बंद झालेले आहेत त्या दुकानदारांना सुद्धा रोजगार दिलेले आहेत. त्यांच्या घरी पण आता जाऊन सांगतात की आम्ही तुमचं घर सील करू, तुमचे दुकान सील करू, तुमचे बँक अकाउंट सील करू. कोणाचाही कोणावर आणि प्रशासनाचा इतका साफ फायदा होऊन गेलेला या शहराला. व्यापारी वर्ग काय समजू शकत नाहीये की कोणाला काय धरायचं, कोणाला काय सांगायचं, तो चैनानीचा माणूस काय म्हणतो, प्रशासन काय म्हणतो, कोणी ऑर्डर करत नाही. फक्त 700 ऑर्डर झालेले, 5000 असेसमेंट करण्यासाठी 7 वर्ष झाले आज. मग त्याला कोणी जाब विचारत नाही का? आपण दरवर्षी 20 लाख रुपयाची तरतूद करतो त्याच्यामध्ये. मागच्या बजेटच्या मीटिंगमध्ये 1/11/1 नोव्हेंबरला जी आपली महासभा झाली होती, त्या महासभेमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की 15 कोटी रुपये जे उत्पन्न धरलेले आपण चैनानीच्या मार्फत, त्याच्यात तो होणार नाहीये. आणि आज आपण त्या लेखा शीर्षामध्ये कोणी येईलच तो विषय की तो 0 आपण दाखवलेला आहे. म्हणजे त्याने या 21-22 मध्ये 1 रुपयाचं उत्पन्न महापालिकेला दिलेलं नाही का? कारण आपण लेखी दिलेले की तो 0 उत्पन्न दिलेले तिथं. आज तरी मला आपल्याकडे अपेक्षा आहे की आपण स्पष्टपणे सांगावं कोरम होता की नव्हता, तो मंजूर आहे किंवा नाही. जर मंजूर आहे तर एका शीर्षावर चर्चा करता येईल, तो मंजूर नसेल स्पष्ट सांगावं की हा 21-22 चा बजेट कोरम नसताना मंजूर नव्हता किंवा होता. जर होता तर सांगावं, आपण याच्या पुढे चर्चा करू, नाहीतर त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg.
फिनिक्स जिथे शंकेला वाव नहीं तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है। नीतिराज इंजीनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे। फोन क्रमांक 0252-62-640-623। नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स। ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा। नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन। हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा। जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल। 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा। व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%। बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या। इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा। आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत। मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे। दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे आता उन्हाळा सहन करता यावा यासाठी सहाय्यभूत असणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे। सध्या कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल झाले आहेत। लहान मोठे उद्योग व्यवसाय पूर्ववत सुरू आहेत, त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी करणारे सुती कपडे, गॉगल, स्टोल, टोप्या, छत्री अशा साहित्याची खरेदी होत आहे। यंदा हंगामी व्यवसाय चांगला होईल अशी अपेक्षा व्यावसायिकांची आहे। वातावरणात अचानक बदल होऊ लागला आहे। तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे। उन्हाची तीव्रता अशाच गतीने वाढत राहिली तर यंदा तापमानाचा पारा मे महिन्यात 46° सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे, त्यामुळे जवळपास सर्वच निर्बंध शिथिल झाले आहेत। परिणामी हंगामी व्यवसाय करणाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। अनेक लहान लहान व्यावसायिकांना बदलते वातावरण आर्थिक प्रगतीची संधी देते। वाढत्या तापमानात आता विविध वस्तूंची खरेदी विक्री सुरू झाली आहे, त्यात सुती कपड्यांची मागणी होत आहे। सुती शर्ट, कुर्ता, मोठ्या आकाराचे रुमाल, टोप्यांची मागणी होत आहे। मुलांकडून कार्टून असलेल्या टोप्यांची मागणी वाढली आहे। महिलांकडून सुती कपडे आणि स्टोलची मागणी होत आहे। याशिवाय काही जण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री खरेदी करीत आहेत। उन्हापासून संरक्षण करणाऱ्या या वस्तूंच्या किमतीत यंदा 20 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याकारणाने अनेक निर्बंध होते, नागरिकांच्या संचारावर बंधने आली होती, त्यामुळे अनेकांनी उन्हाळी हंगामात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केलीच नाही। पण यंदा परिस्थिती सामान्य असल्यामुळे उन्हाळ्यात वापरात येणाऱ्या वस्तूंची खरेदी विक्री होईल असे व्यावसायिक केतन सोलंकी यांनी सांगितले। आम्ही केतन सोलंकी, श्री सत्यनारायण डेसेसचा मालक। माझं मेन कॅप्स, मच्छरदाणी, बंडी वगैरे उन्हाळी स्पेशालिस्टचा बिझनेस आहे। यंदा मागच्या 2 वर्षापासून जे कोरोनामध्ये जे मंदी होती त्यापेक्षा यंदा फारच चांगलं आहे। आणि कोरोना हा संपल्यामुळे सरांच्या चेहऱ्यावर रौनक आणि चांगली अशी परिस्थिती आहे, तर यंदा कॅबचा बिझनेस फार चांगला आहे आमचा। मागच्या वर्षापेक्षा थोडं रेट भले जास्त आहे, पण आम्हाला रिस्पॉन्स फार चांगला आहे। त्याच्यामध्ये नवीन नवीन लहान मुलांचे कार्टून कॅब्स आहे, नेटच्या कॅब्स आहे, नंतर जीन्सच्या कॅब्स आहे, फॅन्सी लुक कॅब आहे, आणि मॉडर्न कॅब्स आहे, बांगलादेशच्या कॅब्स आहेत। त्यावेळी उन्हाळ्यासाठी लागणाऱ्या कुर्तीज, कॉटन कुर्ती यांची फार मांग आहे या सर्व गोष्टी, आणि प्लस लेडीजसाठी स्टोल आहे कॉटनचे। तर
धंदा वाक्या प्रमाणे तर तरी बिझनेस फार चांगला आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने पूर्वपदावर येत असलेली परिस्थिती आणि निसर्गाने साथ दिली तर फुलशेती आणि फुलांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांना सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अलीकडे स्थानिक पातळीवर उत्पादित होत असलेली फुले बाजारात येत असल्यामुळे फुलांचे दर कमी झाले आहेत. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रम आता पूर्वीसारखे होत असल्याने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग असल्यामुळे नागरिकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. परिणामी लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रम व्यापक स्वरूपात घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आणि फुलांचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. यंदा अनेक शेतकऱ्यांनी फुलांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, पण लांबलेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणाने फुलशेतीचे नुकसान केले. रब्बी हंगाम घेतला जात असताना काही शेतकऱ्यांनी पुन्हा मोठ्या उमेदीने फुलांची शेती केली. आता स्थानिक पातळीवर उत्पादित होत असलेली फुले बाजारात येत आहेत, त्यामुळे फुलांचा व्यापार उद्योग करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यापर्यंत नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यातून बिजली फुले येत होती, त्यावेळी 1 किलो फुलांसाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत होते. आता स्थानिक पातळीवर फुलांची आवक वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत. 1 किलो बिजलीच्या फुलांसाठी आता 20 ते 25 रुपये लागतात. फुलांचे दर कमी झाल्यामुळे मागणी वाढली आहे, त्यामुळे फुलांच्या खरेदी विक्रीतून आर्थिक व्यवहारात चालना मिळाली आहे. ग्लॅव्हेंडरची फुले 25 ते 30 रुपये किलो दराने मिळत आहेत. निशिगंध मात्र 100 ते 125 रुपये किलो आहे. उन्हाळ्यात निशिगंध, मोगरा या फुलांची आवक कमी झाल्यास फुलांचे दर वाढण्याची शक्यता आहे, असे फुल विक्रेते राजेंद्र गवळे यांनी सांगितले. कोरोना संसर्गाची वाढ होऊ नये यासाठी अनेक शासकीय, निमशासकीय आणि खासगी उद्योगांमध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यात आली. प्रारंभी साऱ्यांनीच स्वागत केले, पण नंतर मात्र त्यात गैरसमजातून अनेक अडचणी निर्माण झाल्या. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरूनच काम करताना कुटुंबियांना पुरेसा वेळ देता न येणे, कामामुळे सतत मोबाईल किंवा लॅपटॉप समोर राहणे, यातून कुटुंबात गैरसमज आणि कलह निर्माण झाले. त्याचा परिणाम मानसिक ताणतणाव आणि कुटुंबाच्या आरोग्यावर झाला. हा तणाव कमी व्हावा यासाठी योग्य पद्धतीने संवाद झाला पाहिजे असे मत वन विभागाने घेतलेल्या कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वन विभागाकडून 2 दिवसांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. शहराजवळील एका खासगी हॉटेलच्या सभागृहात वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते झालं. यावेळी व्यासपीठावर उपमुख्य वनसंरक्षक माणिक भोसले, सामाजिक वनीकरण विभागाच्या उपमुख्य वनसंरक्षक रेवती कुलकर्णी, विभागीय सहाय्यक उपवन संरक्षक संजय पाटील, महेश पाटील, समुपदेशक राजा आकाश आणि जयश्री पितळे उपस्थित होते. यावेळी वनसंरक्षक दिगंबर पगार म्हणाले, आजवर अशा स्वरूपाच्या 3 कार्यशाळा झाल्या. हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या काळात वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतून काम झाले, पण त्यातील काही समस्या निर्माण झाल्या. कामाचे स्वरूप बदलल्यामुळे अनेक कर्मचारी मानसिक ताणतणावात आले, कुटुंबात गैरसमज निर्माण झाले. पण तणाव कमी व्हावा आणि कुटुंबियांशी पूर्ववत संवाद व्हावा यासाठी या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तणावाचे व्यवस्थापन करून कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवन जगावे. अनेक आजार हे केवळ तणावात राहिल्याने होतात हेही लक्षात घ्यावे असे आवाहन पगार यांनी केले. केवळ मनावर नाही तर शरीरावर सुद्धा होत असतात. आजचं विज्ञान असं सांगतं की आपल्याला होणाऱ्या आजारांपैकी सुमारे 70% आजार हे सायकोसोमॅटिक स्वरूपाचे असतात, म्हणजे मनोशारीरिक असतात. आजार शारीरिक दिसतोय, लक्षणं शारीरिक आहेत, पण त्याच्या मागची कारणं मानसिक. विशेषतः हार्टशी संबंधित असलेले आजार, हार्टचा प्रॉब्लेम, कार्डियक प्रॉब्लेम, शुगर, ब्लड प्रेशर, हे जे आजार सांगितले जातात हे ताणतणावांमुळे होणारे आजार आहेत हे सांगितले जातात. याचाच अर्थ याचे कारणं मानसिक आहे. म्हणजे आपल्यापैकी इथे पोहोचलेल्या अनेकांना 40+ झाल्यानंतर बीपीची नाही तर शुगरची गोळी चालू झाली आहे. आपल्याच ऑफिसमध्ये आपण नुसतं ऐकलं असेल किंवा या गावचे आपले अकाउंटंट किंवा एखादे अधिकारी
उपवन संरक्षक माणिक भोसले म्हणाले, कोरोना संसर्गाच्या काळातील कार्यपद्धतीमुळे अनेक जण मानसिक तणावात असल्याचे दिसते. मानसिक ताणतणावपासून मुक्तता मिळावी, कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे याच उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. अनुभव संपन्न समुपदेशांचे मार्गदर्शन समजून घेतले तर कर्मचारी तणावमुक्त होतील असेही भोसले म्हणाले. यावेळी समुपदेशकांनी काही उदाहरणे देत वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहित आहे की आपल्या जीवनात प्रत्येक सुख दुःखाच्या गोष्टी घडत असतात आणि ताणतणाव हा नेहमीच घडत असतो किंवा येत असतो. एक अशी वेळ येते की अतिशय ताणतणाव येतो आणि आपलं जीवन अतिशय दुःखमय होतं. तर त्यासाठी आपण कसं आपलं व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा काय मनावर कंट्रोल कसा करायला पाहिजे, मन फार महत्वाचं असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व जे आधार म्हणून त्याप्रमाणे सर्व जे कारण आहे ते मन, तर त्यासाठी आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या ह्याच्यात बदलही केला पाहिजे जेणेकरून आपलं मन चांगलं राहील. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94030-85-488. धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाच्या एक तपाची परंपरा. श्री स्वामी समर्थ इरिगेशन तर्फे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी.
जुनी आयएसआय मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा फक्त 700 रुपयात. ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल. प्रोप्रायटर नितीन पाटील, हॉटेल व्यंकटेश नगाबारी जवळ देवपूर धुळे. फॅक्टरी पत्ता श्री स्वामी समर्थ इरिगेशन, प्लॉट नंबर G17, MIDC अवधान धुळे. मोबाईल क्रमांक 79724499 आणि 95279094161. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. वाहनात बेकायदेशीरपणे घरगुती वापराचा गॅस भरण्यास आणि गॅस भरून घेणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. गॅस सिलेंडर, विद्युत पंप आणि मारुती कार असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. धुळे शहरात पांझरा किनारी बहावलपुरी पंचायतीच्या मागे एका पत्राच्या टपरीआड बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरला जातो. धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. धुळे शहरात पांझरा किनारी KGN असा फलक असलेल्या टपरीच्या मागे वाहनांमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सोबत घेऊन संशयित जागेची पाहणी केली. त्यावेळी तेथे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे वाहनात भरला जात असल्याचे दिसून आले. या ठिकाणी पोलिसांनी 56,800 रुपये किमतीचे 18 गॅस सिलेंडर, 17,000 रुपये किमतीचा वीज पंप, 7,000 रुपयांचा इलेक्ट्रिक वजन काटा, 1,25,000 रुपये किमतीची मारुती कार पोलिसांनी हस्तगत केली. गॅस भरून घेणाऱ्या रवींद्र सकाराम मोरे, गॅस भरणारा इकबाल शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात निरनिराळ्या प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय केले जात आहे. आर्थिक लाभासाठी अशा पद्धतीची गुन्हेगारी अनेक ठिकाणी होत असल्याची चर्चा आहे. कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी मुक्तार मंसुरी, विलास भांबरे, रुपेश मणिखेडकर, कुंदन पटाईत, शाकिर शेख, निलेश पोद्दार, योगेंद्र पाटील, प्रशांत बागुल, अविनाश कराड यांचा समावेश होता. काल रोजी आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की साक्री रोड पांझरा देखील किनार परिसरामध्ये काही एसएम हे घरगुती गॅसचा वापर करून तो चारचाकी वाहनांमध्ये इंधन म्हणून बेकायदेशीरित्या भरून विकण्याचं काम करीत आहेत म्हणून त्यानुसार आम्ही आमच्या गुन्हे शोधपथकाला खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. गुन्हे शोधपथकाने त्याबाबत छापा मारून कारवाई केली असता सदर ठिकाणी 18 गॅस सिलेंडर, 1 चारचाकी वाहन मोटर आणि गॅस वाहनामध्ये भरण्यासाठी आवश्यक ते यंत्रसामग्री असा 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दोन्ही इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटच्या उपक्रमाअंतर्गत जगभरात यंदा 7,71,577 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात 6,980 प्रजातींची नोंद घेण्यात आली आहे. भारतात झालेल्या गणनेत 1,010 प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. नवीन प्रजातींची नोंद करण्यात भारत जगात 3 क्रमांकावर आहे. जगभरात 18 ते 21 फेब्रुवारी या काळात पक्ष्यांची गणना झाली आहे. दरवर्षी पक्ष्यांची 18 ते 21 फेब्रुवारी या काळात गणना केली जाते. त्यासाठी विविध पक्षीप्रेमी या सर्वेक्षणात सहभागी होतात. यंदाही अनेक जण पक्षी गणनेत सहभाग झाले. या कालखंडात झालेली गणना आणि त्या त्या पक्ष्यांची छायाचित्रे संकेतस्थळावर नोंदविण्यात आली आहेत. नव्याने झालेले सर्वेक्षण आणि नोंदी लक्षात घेता जगभरातील पक्ष्यांची गणना करण्यात आली. त्यामुळे कोणत्या प्रजातीच्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचा अधिवास, त्यांचे स्थलांतर, त्यांची जीवनशैली आणि बदलत्या वातावरणाचा पक्ष्यांच्या जीवनचक्रावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास यात केला जातो. या नोंदीमुळे पक्षीशास्त्रज्ञांना विविध पक्षी प्रजातींचे अस्तित्व, त्यांचा अधिवास, स्थलांतर मार्ग आणि त्यामागची कारणे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. धुळे जिल्हाभरातून पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला. पक्ष्यांचे अस्तित्व सभोवतालच्या जैवविविधतेचे आरोग्य दर्शविते. या अभ्यासातून एकूणच पक्षी संवर्धनासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करण्याची दिशा कळत असते. कोणतेही सरकार किंवा संस्था सामान्य लोकांच्या सहभागाशिवाय कोणतेही जनहिताचे कार्य पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ग्रेट बॅकयार्ड बर्ड अकाउंट आणि कॅम्पस अकाउंट या उपक्रमात जगभरातील सामान्य जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक पक्षी अभ्यासकाकडून संपूर्ण 4 दिवस पक्षी गणनेची मोहीम राबविण्यात आली. भारतात बर्ड काउंट इंडिया या संस्थेची संलग्न संस्था आणि पक्षीप्रेमी यांच्या अथक प्रयत्नाने ही मोहीम पार पडली.
त्यात अनेक विद्यापीठे, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालये, विविध सरकारी निमसरकारी संस्था, विद्यार्थी यांच्यासह सर्व क्षेत्रातील सामान्य जनता सहभागी झाली. सर्वाधिक 1201 प्रजातींची नोंद घेत कोलंबो पहिल्या क्रमांकावर, तर 1019 प्रजातींची नोंद घेत इक्वेडोर हा देश दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पक्षीप्रेमींनी पक्षी सूचींद्वारे पक्षी प्रजातींची नोंदी केल्या. महाराष्ट्र पक्षी प्रजातींसह भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. धुळे जिल्ह्यातील नकाणे तलाव, गोंदूर, निमडाळे, लांबकाणी, सोनवत तलाव, डेडरगाव तलाव, लळींगवन परिसरात पक्षीप्रेमींनी या 4 दिवसात पक्षी संख्येची नोंद केली आहे. या 4 दिवसात विविध पाणथळ जागांवर पक्षी निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे सोनवत तलावावर मोठा कारवान या पक्ष्याची प्रथमच नोंद झाली आहे. याशिवाय बगळे, विविध प्रजाती, मोर, खाटीक, वटवटे, शिंजीर, तुतारी, पानलावे, सातभाई, चंडोल, धोबी, करकोचे अशा विविध पक्षी प्रजाती बघून पक्षीप्रेमी आवाक झालेत. अशा उपक्रमांमुळे परिसरातील पक्षीप्रेमींना पक्ष्यांची आंग्ल भाषेतील आणि मातृभाषेतील नावे, पक्ष्यांचा अधिवास कळत आहे. पक्षी ओळख झाली असून त्यांच्या आवाजाकडेही लक्ष वेधले जात आहे. धुळे जिल्ह्यात पक्षी प्रजातींची विपुल विविधता आहे, त्याची नोंद करणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉक्टर विनोद भागवत यांनी दिले. नुकतीच जागतिक पक्षी गणना झालेली आहे. 18 फेब्रुवारी ते 31 फेब्रुवारी या दरम्यान ही पक्षी गणना जगभरात सगळीकडे झालेली आहे. धुळ्यामध्येही पक्षी निरीक्षकांनी भाग घेतला. यामध्ये जवळजवळ 45 पक्षी निरीक्षक सहभागी होते आणि त्यांनी पक्षी निरीक्षण करून आपल्या आपल्या परिसरामध्ये पक्ष्याची नोंद केली आणि त्याची नोंद ई बर्ड या संकेतस्थळावर जमा करण्यात आली. तर यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की पाणपक्षीची संख्या थोडीशी याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि यात बदकांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली दिसते. पाणवठ्यावर, तलावावर, सरोवरांवर हे बदकांची संख्या फारच रोडावलेली दिसते. तसेच उथळ पाण्यात जे वावरणारे पक्षी असतात, ज्यांना इंग्रजीत वेडर असे म्हणतात, ते पक्षी ची संख्या जरा जास्त दिसते. आणि ह्या बदलाचा काहीतरी वातावरणाचा बदल झालेला असेल कदाचित, किंवा पाणी सरोवरामधले कमी झाली असेल याचाही असू शकतो. तसेच अनेक रान पक्षी किंवा जंगलात वावरणारे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांमध्ये वटवटे हे पक्षी जे आहेत यांची संख्या, इंग्रजीमध्ये यांना वार्बलर्स असं म्हणतात, हे पक्षी मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहेत. सगळीकडे पोहोचलेले आहेत. हे हिवाळ्यामध्ये आपल्या परिसरात येतात. तसेच इतरही पक्षी बरेचसे, त्यांची संख्या कमी जास्त झालेली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज, चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट, शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातील नवजीवन संस्थेला दिलेली पे अँड पार्कची जागा परत मिळविली. संस्थेकडे सुमारे 23 लाखांची थकबाकी. नागपूर येथील चैनानी असोसिएट कडून धुळे शहरात बेकायदेशीर उपकराची वसुली. अनेक व्यावसायिकांना वेठीस धरून तडजोड करण्यास भाग पाडले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात निसर्गाने साथ दिली तर यंदा फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि फुलांचा व्यापार व्यवसाय करणाऱ्यांना सुगीचे दिवस. धुळे शहरात जिल्ह्यात अवैध व्यवसाय फोफावले. धुळ्यात पांझरा किनारी खासगी वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या गॅसचा उपयोग. आणि
ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटच्या उपक्रमाअंतर्गत जगभरात यंदा 7,71,577 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. भारतात एकूण 1,010 प्रजातींची नोंद. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे शनिवारी कमाल तापमान 34.0° सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 13.0° इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 85 तर दुपारी 26% होते. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.